नवीन कीर्तनाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. या सर्व विश्वामध्ये कीर्तनासाठी संपूर्णपणे समर्पित असलेलं एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. मुखी नाम करी टाळ घे मुनी, मुखी नाम गाऊनी करी टाळ घे मुनी. विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी, विश्वरंगवू कीर्तनी. नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी, नारदांचे मुखातुनी अवतरले या भुवनी. धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी, धुंद जाहरी ही अवनी हरी नाचला रंगुनी. नमस्कार. आपण नेहमी दिनविशेष पाहूनही कीर्तन ठेवतो आहे आणि काही वेळेला तिथीविशेष असाही बघून आपण कीर्तनाचा विचार करतो आहे. त्यामुळे आता चतुर्थी आहेच आणि चतुर्थी म्हटल्यानंतर गणेशांना नमन कोण करणार नाही, गणेशांचं तर पहिलं स्मरण होणारच. म्हणून आज दीक्षितबुवांच्या मुखातून देव विनायक रे या अभंगाच्या माध्यमातून गणेश स्तुती याचं श्रवण करूया आणि याचबरोबर गणेश भक्त ज्योतिपंतांचं चरित्रही ऐकूया. श्री मनमहा गणाधिपतये नमः. वंदन श्री देवा गणेशाय, वंदन श्री देवा गणेशाय, वंदन श्री देवा. विघ्न हरेशाय परम परेशाय, विघ्न हरेशाय परम परेशाय, वंदन श्री देवा गणेशाय, वंदन श्री देवा गणेशाय, वंदन श्री. मंगलमय प्रभो मंगल ईशा, अकार चरण विश्व मरण, उकार लंबोदरधिकरण, मकर मस्तक शिव शिव स्मरण, मकर मस्तक Thank you.
शिव शिव स्मरण जय जय प्रणमेश जय जय प्रणमेश वंदन श्रेय देवा वंदन श्रेय देवा गणेश ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवे गुरु ते विनवे गुरु ते हो विनवे गुरु ते हो विनवे जनार्दन सद्गुरु ते विनवे सद्गुरुनाथ महाराज की जय जनार्दन सद्गुरु ते विनवे निरंजनी चाराया कीर्तनी निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया कृष्ण चरणी लक्षला गोरे कीर्तन रंगे रंगत देहवा होरे रंगे रंगत देहवा होरे बाल कृष्ण चरणी लक्ष नारायण रूप ध्यामोरे धनमय होमो ने बलवंत प्रेमे गावोरे सद्रुप जनमय नारायण नामी नारायण जनमय नारायण हो जनमय नारायण है नारायण हो चिन्मय नारायण है चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण चिन्मय नारायण चिन्मय नारायण नारायण रूप मणि ध्यावो रे नारायण रूप मणि ध्यावो रे कृष्ण चरण कृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लागो वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरुं नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियताय प्रणतास निजानंद रूपी दरिघे समाधि जनांचे निवारे परिआधिव्या
शिव ब्रह्म विष्णु स्वरूपात्मकाला। नमस्कार सद्गुरो बालकृष्ण प्रभु, क्षेत्तारं संशयकुलं वेत्तारं ज्ञानसाधनं भेत्तारं हृदयग्रंथिं नारदं प्रणमाम्यं। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते, त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथाः। नारायण विद्यादिनाथ बालकृष्ण जय सद्गुरुनाथ, श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि। देव विनायक रे ध्यावा, देव विनायक रे देव विनायक रे ध्यावा, देव विनायक रे सर्वरं भी पूजति जाला, सर्वरं भी पूजति जाला, करति वंदन रे दया घन देव विनायक रे ध्यावा। जाते स्मरता हरति विघ्ने, जाते स्मरता हरति विघ्ने, पूर्ण दया घन रे ध्यावा देव विनायक रे। जाते ध्याता सुख रूप धाला, जाते ध्याता धाला, गोसावी नंदन रे नंदन रे, ध्यावा देव विनायक रे देव विनायक रे, विनायक रे, विनायक रे। मंगलमूर्ति मोरया। आजच्या पूर्वरंगाच्या निरूपणासाठी महान गणपत्य उपासक गोसावी नंदन यांचं पद घेतलंय। गोसावी नंदनांचा पदसंग्रह आहे। गोसावी नंदन हे दुसरबीड नावाच्या गावामध्ये राहत होते।
पण गणेशाच्या आदेशावरून छत्रपती शिवाजी राजांच्या आजोळी म्हणजेच जिजामातेच्या जन्मगावी सिंदखेड राजा इथे राहायला आले. हे विदर्भातले महान असे गणपती उपासक ज्यांनी आत्मसाक्षात्कार ज्यांना झाला आहे आपल्या जीवनात, त्यांनी नंतर चतुर्थाश्रम स्वीकारला. सिंदखेड राजाला गणेशाची उपासना करीत असताना त्यांनी गणेशाचं ध्यान केलं. देव विनायक रे ध्यावा, देव विनायक रे, त्या विनायकाचं ध्यान करावं. विनायक हा शब्द ऐकल्याबरोबर आमच्यासमोर महाराष्ट्रातले अष्टविनायक समोर उभे राहतात. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक प्रसिद्ध आहेत, तसे विदर्भातले अष्टविनायक वेगळे आहेत, मराठवाड्याचे अष्टविनायक वेगळे आहेत. मुद्गल पुराणामध्ये अष्टविनायक सांगितलेत आणि अथर्वण ऋषींनी गणपती अथर्वशीर्षामध्ये सुद्धा अष्टविनायक सांगितलेत. आपण गणेश अथर्वशीर्षाचे पाठ करतो, पण हे अष्टविनायक कोण आहेत हे आपल्याला माहीत नाही. शिवसर्वोदय शास्त्र किंवा मुद्गल पुराणाच्या आधारे आणि या अष्टविनायकांचं आपल्याला ज्ञान करून घेत आहेत. अथर्वशीर्षामध्ये अष्टविनायक सांगितले. मुळात विनायक शब्दाचे अर्थ अनेक आहेत. विशेषेण विघ्नान नाशयती ती विनायक. आणि विनायक शब्दाचा आणखीन एक अर्थ असा आहे की जो विशेष नायक तो विनायक. आता त्या विशेष नायकाचं ध्यान करावं. असं नाही आहे की हे विनायक, हा विनायक जो आहे एखाद्या असुराचा जन्म झाल्यानंतर त्या असुराच्या उत्पत्तीनंतर त्या असुराचा संहार करण्यासाठी विनायक जन्माला आला, विनायकाचा जन्म झाला असं नाही आहे. इथे थोडं आपण जर तात्पर्य पाहिलं तर पृथ्वीच्या निर्मितीआधीच हे अष्टविनायक आहेत आणि त्यांचं ध्यान केलं पाहिजे, ते ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. आपल्याला वेळेअभावी सविस्तर विचार करता येणार नाही, पण अष्टविनायकामध्ये हे जे अष्टविनायक अथर्वण शीर्षामध्ये सांगितले आहेत ते कोणते आहेत? म्हणजे तू तत्त्वमसी, तू तत्व आहेस. त्यानंतर त्वं साक्षात आत्मासि नित्यम, त्वं सच्चिदानंद, म्हणजे तीन आनंद आहेत, तो म्हणजे विनायक आहे. चत्वारी वाक्पदानी, तू चत आणि त्या चार वाणींचं हे आहेस. हो, अशा प्रकारे ही जे अष्टविनायक सांगितले आहेत त्या विनायकांचं ध्यान करावं. आणि याचा तात्पर्याने अर्थ जर आपण काढला तर इंद्रिय, तीन आनंद, चार वाणी किंवा षडचक्र असे हे विनायक आहेत आणि यांच्याकडे लक्ष देऊन आहे. अर्थात आम्ही आमच्या जीवनाचं कल्याण साधून घेतलं पाहिजे. त्या गणेशाचं, त्या विनायकाचं ध्यान कधी करावं? तर आमच्याकडे पूर्व परंपरागत अशी परंपरा आहे की कार्यादौ मंगलम कुर्यात, मंगलंतु विनायकम. कार्यारंभी मंगल करावं. आणि मंगल म्हणजे काय? तर मंगल म्हणजे विनायक. आणि त्या विनायकाचं अर्थात ध्यान करावं, पहिल्यांदा करावं. कधी करावं? विद्यारंभे, विवाहेच, अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्या आधी गणेशाचं ध्यान करावं, त्यामुळे ते कार्य निर्विघ्नपणे त्याची परिसमाप्त होते. आमच्याकडे मंगलाचं लक्षण सांगताना असं म्हटलं आहे की समाप्ती प्रतिबंधक, दुरित नाशोद्देशक, प्रवृत्ती विषयत्व मंगलत्व. समाप्तीला प्रतिबंध करणारा जो विषय असतो त्याच्या नाशाच्या
उद्देशाचा जो विषय त्याला मंगल असं म्हणतात, आणि असा मंगल करणारा, सुखकारक, दुःख हरण करणारा असा तो विनायक आहे. जाते स्मरता हरती विघ्ने, ज्याचं स्मरण केल्यामुळे सगळी विघ्न पळून जातात. अर्थात त्याचं स्वरूप जे आहे, त्याकडे फार सुंदर वर्णन केलं, त्याची जी नावं आहेत की शूर्पकर्ण म्हणतात त्याला, लंबोदर म्हणतात, ही सगळी नावं थोडी आम्ही आध्यात्मिक अर्थाने जर केली तर लक्षात घ्या, महामहोपाध्याय ताम्हणशास्त्री म्हणून होऊन गेले नागपूरला, त्यांनी गणेशाचं वर्णन फार सुंदर केलं आहे. अभद्राणि कर्णांत वातैर्धुनीते विशालोदरांतर्निधत्ते पराधान तनौ मानवं चानने हस्तिराजं विपत्वारणं तं भजामो गणेशं मंगलमूर्तिमोरया. अभद्राणि कर्णांत वातैर्धुनीते, जे अभद्र आहे, जे अकल्याण आहे, ते सगळं दूर पळून जातं. गुरुचरित्रात असंच वर्णन आहे. कशामुळे पळून जातं? कारण तो शूर्पकर्ण आहे, सुपासारखे कान आहेत. आपण हत्ती पाहिला असेल, हत्तीच्या कानांची सारखी फडफड चालू असत, हलत असतात, आणि ते मोठे असल्यामुळे त्यामुळे जो वारा निर्माण होतो, त्या वाऱ्यामुळे अभद्र सगळं दूर उडून जातं. अभद्राणि कर्णांत वातैर्धुनीते, अर्थात सुपासारखे कान आहेत. का आहेत? फार सुंदर विचार आहे की सूप काय करतं? सूप आवश्यक पदार्थ ठेवून घेत, अनावश्यक उडवून लावत. तसं हा गणांचा अधिपती आहे जो गणपती. त्यामुळे जो नेता असतो त्याच्या कानाशी अनेक लोक लागतात, पण सगळंच काही त्याने ऐकायचं नसतं, त्यातलं सार घ्यायचं असतं, आसार सोडून द्यायचं असतं. हा एक अर्थ आहे. ती विद्येची देवता आहे, ज्याला विद्या प्राप्त करून घ्यायची आहे त्यांनी त्याचे कान मोठे असले पाहिजेत. म्हणजे कान मोठे म्हणजे आकाराने नव्हे, नाही तर आणखीन एक प्राणी आमच्या इथे कुंभारवाड्यात राहतो, काही कुरकुर करीत नाही, उकेरडे धुंडाळतो, कष्ट किती काही करतो. वर्णे श्वेत बरा चतुष्पद खरा दीर्घे करी तो स्वरा, त्याला गाढव म्हणतो आपण. का म्हणतो? कोण आहेत? आपलाच गाढव पण आहेत. खरं म्हणजे, आणि गंमत अशी, ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्याचे कान मोठे असले पाहिजे, म्हणजे त्याच्या ठिकाणी बहुश्रुतपणा हा गुण असला पाहिजे, त्याने खूप ऐकलं पाहिजे. आणि ही ऐकण्याची संधी आम्हाला कीर्तन विश्वानी प्राप्त करून दिली. चांगलं ज्ञान की कुठेही जगाच्या पाठीवर जा, जिथे उभा राहिला तिथे एका आणि बटणावर आपल्या छोट्याशा त्या आणि मोबाईलमध्ये आपण ते श्रवण करू शकता. खूप ऐकलं पाहिजे, कारण बहुश्रुतपणा हा गुण गणेशाच्या ठिकाणी. ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्यांनी आणि ऐकलं पाहिजे, म्हणून कान मोठे आहेत. त्या दृष्टीने अभद्राणि कर्णांत वातैर्धुनीते विशालोदरांतर निधत्ते पराधान, त्याचं उदर मोठं आहे म्हणून त्याला लंबोदर म्हणतात. काही जणांना विचारलं का लंबोदर काय, हा पोट मोठं काय याचं? म्हटले त्यांनी लाडू मोदक खाल्ले असतील खूप म्हणून पोट मोठं झालं. तसं नाही बरं. ताम्हणशास्त्री सांगतात की आमच्यासारखे मंद साधक भक्त जे अपराध करतात करतात, पुन्हा मला वाटतं आता पुन्हा परवाना मिळाला आम्हाला दुसरा अपराध करायला. अनेक अपराध आम्ही करतो आणि भक्तांचे अपराध आपल्या पोटात साठवण्यामुळे ते अपराध इतके झाले की गणेशाचं पोट मोठं झालं. कवी कल्पना आहे, पण काय सुंदर आहे. अभद्राणि कर्णांत वातैर्धुनीते विशालोदरांतर निधत्ते पराधान तनौ मानवं चानने हस्तिराजं विपद्वारणं तं भजामो गणेशं. विपत्तींचं निवारण करणारा हा, अनेक नावं आहेत याला. आमच्या नाथांनीसुद्धा, एकनाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं आहे गणेशाचं. त्याला नमन करताना ते म्हणत आहेत,
नमन माझ गजवदना, नमन माझ गजवदना, सर्व भाव धरो चरणा, सर्व भाव धरो चरणा, नमन माझ गजवदना। अनेक नाव यामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितली, एकदंत वगैरे। आता एकदंत म्हणजे काय? एकेका शब्दाच्या अर्थाने असतात। दंत म्हणजे दात, एक दात असलेला। हे जरी असलं, ती कथा जरी असली, तरी रहस्यात्मक आध्यात्मिक अर्थ असा आहे, एकदंत। दंत या शब्दाचा अर्थ सत्ता असाही होतो, एक सत्ता ज्याच्या हातामध्ये असा तो। काय, एका शब्दाचे अनेक अर्थ असतात, कधी गडबड होते। एक शास्त्री बुवा होते, जेवताना मौन असायचं आणि बोलायचंच काम पडलं, संस्कृत भाषेत ते बोलायचे। एकदा जेवायला बसले आणि कशात तरी थोडं मीठ कमी पडलं। आता काय करावं, मीठ पाहिजे होतं, म्हणून त्यांनी लवणम आनीय असं म्हटलं। आता त्यांचा जो बरोबरचा माणूस होता, त्याला शास्त्रीबुवांबरोबर राहून काही शब्दांचे अर्थ माहीत होते। तो पटकन गेला आणि पंक्तीमध्ये घोडा घेऊन आला। आता लवणम म्हणजे यांनी मीठ मागितलं होतं, पंक्तीत घोडा कशाला पाहिजे होता? पण लवण शब्दाचा अर्थ त्याला फक्त घोडा हाच माहीत होता। अशी गंमत होते। एक आहे की या गणेशाचं ध्यान करावं, आणि काय होतं ते ध्यान केल्यामुळे? स्वतः गोसावीनंदा आपला स्वतःचा अनुभव सांगतायत की जाते ध्याता सुखरूप झाला। सुखरूप झाला म्हणजे काय झाला? आता गणेश उपासना म्हटलं की सगळ्यात डोळ्यासमोर उभा राहतं गणेश अथर्वशीर्ष। गणेश अथर्वशीर्ष याचा अर्थ काय? गणेश हा देवतावाचक शब्द आहे। शीर्ष म्हणजे मस्तक, म्हणजेच केंद्र सरकार। केंद्र सरकार स्थिर असलं पाहिजे, आणि अथर्व म्हणजे स्थिर, निश्चल। आमच्याकडे निरुक्तामध्ये असा अर्थ केला आहे, थर्वतीर गतिकर्मा तत्प्रतिषेधो निपात। थर्व म्हणजे चंचल, अ उपसर्ग लागला की अथर्व म्हणजे निश्चल, शांत। डोक्याला शांत ठेवणारी गणेशाची उपासना म्हणजेच गणेश अथर्वशीर्ष आहे, म्हणून ती केली पाहिजे विद्याप्राप्तीसाठी। आपलं डोकं, कारण डोकं बिघडलं की सगळेच बिघडतात। हात पाय तोंड काही बोलेल, कानाने भलतं ऐकवेल, डोळ्यांनी भलतं दिसेल, पण केंद्र सरकार स्थिर असलं पाहिजे। ते युतीचं का असेना, तर राज्य सरकार स्थिर राहतात, नाही तर सगळी गडबड होते। म्हणून एक जाते ध्याता सुखरूप झाला गोसावीनंदन रे, ज्याचं ध्यान केल्यामुळे हा गोसावीनंदन सुखरूप झाला। सुख म्हणजे काय? सु म्हणजे चांगलं, ख म्हणजे आकाश, आणि आकाश म्हणजे शीर्ष, मस्तक। आणि म्हणून ते स्थिर ठेवण्याकरता गणेशाचं ध्यान करावं। मूळ अभंगामध्ये गोसावीनंदन सांगतायत, देव विनय करे ध्यावा, देव विनय करे ध्यावा, देव विनय करे। जाते ध्याता सुखरूप झाला, जाते ध्याता गोसा ध्यावा, देव विनय करे ध्यावा, देव विनय करे ध्यावा, देव विनय करे, विनय करे, विनय करे। कीर्तन संप्रदायाप्रमाणे मध्यंतरात भजन करू आणि उत्तरार्धाकडे वळू।
गजानना गजानना मोरया ब गजानना 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 मोरया ब गजानना मोरया ब गजानना वरद विनायक गजानना अष्ट विनायक गजानना मूषक वहना गजानना हर्षधरारे गजानना 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 मोरया बा गजानना 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 मोरया बा गजानना 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 मोरया बा गजानना मंगलमूर्ति मोरया देवर्षि नारद महाराज की जय परमहंस सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। सातारा जिल्ह्यामध्ये विटे नावाचं एक गाव जे आता सांगली जिल्ह्यामध्ये गेलं। सातारा प्रांत मलवडी ग्राम गोपाळ पंत द्विज सुनाम अध्ययन अध्यापन करूनी जाणा चरितार्थ आपुला सलमी एक सत्विप्र गोपाळपंत नावाचे ब्राह्मण म्हटला की ब्राह्मणाला षटकर्म सांगितले अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह ह्या गोष्टी करतो तो ब्राह्मण या ब्राह्मणाने केल्या पाहिजेत। स्वतः शिकलं पाहिजे ज्ञान मिळवलं पाहिजे आणि जे ज्ञान मिळालंय आमचे समर्थ दासबोधामध्ये सांगतात आपणास जे ठावे ते इतरास सांगावे शहाणे करोनी सोडावे सकल जन। म्हणून हा कीर्तन विश्वाचा प्रपंच आहे की जे कीर्तनकारांकडे ज्ञान आहे ते सगळ्या विश्वामध्ये त्या ज्ञानाचा प्रसार व्हावा आहे का। जे आपण असावे ते इतरास शहाणे करूनही सोडावे सकलजन। बाकीचे अनेक इतर माध्यम आहेत पण कीर्तन हे प्रभावी माध्यम आहे। कीर्तन हे ऑल इन वन आहे। त्यामुळे कीर्तनामुळे अनेक लोकांचं जीवन बदलून जातं आमूलाग्र बदल होतो आणि तो बदल घडवण्याकरता कीर्तन विश्वाचा हा प्रपंच आहे। याला आपण तन मन धनानी सहकार्य करावं। कीर्तन आपण तर श्रवण करावं पण ते दुसऱ्यांनाही शेअर करावं। तेव्हा अशा प्रकारे या ज्ञानाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। गोपाळपंत मुलांना शिकवायचे अनेक दिवस झाले पण पुत्र संतती नव्हती। वाईट वाटायचं जसं बागेमध्ये वृक्षावर फूल पाहिजे वेलीवर फूल पाहिजे तसं प्रपंचाच्या वेलीवर मूल पाहिजे। मुलगाचं नाही तर काय उपयोग आहे। एवढं ज्ञान मी मुलांना शिकवतो ही वेदविद्या शिकवतो आहे बाहेर मुलं शिकून जातात मोठे होतात पण माझ्या घरात हे ज्ञान राहणार नाही आणि म्हणून वाईट वाटायचं। अनेक उपाय केले असतील हो
कारण एखाद्या स्त्रीला संतान नाही म्हटल्यानंतर बाकीचे मार्गदर्शन करणारे उपाय सांगणारे पुष्कळ असतात. कुणी सांगितलं 16 सोमवार करा, 16 वेळेस केले काही उपयोग नाही. आळणी मंगळवार करा, आळणी मंगळवार केले. पांढरे बुधवार करा, डोळे पांढरे होईपर्यंत पांढरे बुधवार केले, काही उपयोग नाही. हां, खडी साखरेचे खडे गुरुवार केले. आता खडे गुरुवार झाल्यावर आडवे शुक्रवार झाले, न करत्याचा वार शनिवार, हां उरला सुरला रविवार, सगळं झालं. एवढ्यावर थांबत नाही समाज. अंधश्रद्धेच्या कसा मागे लागतो. आमची जी विशेष दैवत आहेत त्यांना सोडून देतो, कुलदेवतेचा विचार करीत नाही. आणि बोरी बाभळी खाली कुणीतरी दगडांना शेंदूर फासून केलेली दैवत, म्हसोबा सटवाई काय 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 मर्याई हाडे, त्याला नमस्करतात. लेकरू होऊ दे मले मर्याई बकरू का पिंतुले, हा हा लेकरू होऊ दे मले मर्याई बकरू का पिंतुले. मला सांगा, तो देव रक्त पिपासू नाही आहे. अरे बिचाऱ्या मुक्या प्राण्यांची हत्या करून माझ्या घरात वंशाचा दिवा लागावा हा कोणता शहाणपणा आहे. म्हणून माफ करा, हाच प्रचार आम्हाला करायचा आहे कीर्तन विश्वमधून, की असल्या वाम मार्गाने आपण जाऊ नका, चांगल्या मार्गाने. हां, इथे पुढे काही भगवंताची कृपा झाली, मुलगा झाला. योग्य वेळी हो पोत्र झाला, योग्य वेळी हो पोत्र झाला, उभयतास तो मोद झाला, उभयतास तो मोद झाला. ज्योति बाजते नाम ठेवेले, बाळ हळू हळू वाढू लागले. जरी दिंडीमध्ये बाळ हळूहळू वाढू लागले असलं तरी आपण मात्र वेळेमुळे बाळ पळू पळू वाढू लागले. म्हणून 8 वर्षाचा झाला मुलगा, उपनयन संस्कार त्याचा केला आणि विद्याभ्यासाला सुरुवात केली. पण गंमत अशी होती, एक दुःख फार मोठं कठीण आहे सगळं असतं, पण हा पण मोठा विचित्र आहे. मुलगा झाला होता पण तो मुलगा बोलत नव्हता, वाचा नव्हती. शेवटी असं ठरवलं की उपनयन संस्कार करावा. काहींनी सांगितलं कशाला करता, कारण बोलता येत नाही तो गायत्री मंत्र म्हणेल का. पण विश्वास होता संस्कारावर. संस्कार म्हणजे काय? संस्क्रियते, की संस्कार म्हणजे गुणाधान आणि दोषापनयन, दोष काढून टाकणे, गुण ठेवणे. तेव्हा विश्वास होता, उपनयन संस्कार केला, गायत्री मंत्रोपदेशाची वेळ आली. वाईट वाटत होतं, हा मुका आहे बोलता येत नाही. पण विश्वासाने भगवंताचं स्मरण करून गायत्री मंत्र, त्याला वाचा आली, असं वाटलं बरं झालं पण केलं. आणि त्यानंतर विद्याभ्यासाला सुरुवात केली, पण अत्यंत मंद बुद्धीचा होता. पुत्र जाचा निर्बुद्ध ज्योति पंत, पुत्र जाचा निर्बुद्ध ज्योति पंत, श्रृंग पुच्छा विण वृषभ हंत हंत, नसे विद्या गुण ज्ञान कला काही, नसे विद्या गुण ज्ञान कला काही, व्यर्थ जन्मोने भो भार असे पाही. व्यर्थ साहित्य संगीत कला विहीन हा साक्षात पुच्छ विषाणहीन हा. शिंग आणि शेपूटच कमी, बाकी पशुमध्ये यात काय फरक. 6 महिने झाले तरी गायत्री मंत्र येईना याला, अभ्यासात लक्ष नाही.
गोपाळपंत चिडले आणि हकलला, अरे काय उपयोग आहे तुझा, आईनी सांगायचं, अहो काय करायचं आहे, नका मारू त्याला, नका रागू, काय कमी आपल्या घरी. पण पूर्वी पालक संस्था अशी नव्हती. आज काय मुलाला बोलतात मग मुलगा निघून जातो, मग दुसऱ्या दिवशी टी व्हीवर येतं, आपण यांना पाहिलं का, नाही तर पेपरची जाहिरात फार सुंदर असते, हरवला आहे इतक्या उंचीचा, अशा वर्णाचा, असे कपडे, पायात आणि डोक्यात काही नाही, म्हणजे टोपी आणि चप्पलच्या बाबतीत बोलतो आहे, बाकीच्याशी घेणं देणं नाही. असा मुलगा कुणाला सापडल्यास येण्या जाण्याचा खर्च, बक्षीस, पुन्हा त्या बाळ्याला एक टीप असते, तू गेल्यापासून आम्ही अन्न पाणी सोडलं आहे, तू ये, शिव्या दे, मार, झोड, काही करू नकोस, आमचा जीव घे, पण ये. असा पांचटपणा नव्हता, करारी होते, कडक होते, हकलून दिलं, जा घरातून बाहेर, तुला जर विद्या शिकायची नसेल, कारण नाही ज्ञाने न सदृशं पवित्र मेह विद्यते, विद्येसारखं पवित्र दुसरं काय नाही, ज्ञान पाहिजे जीवनामध्ये. हकल्ल हा मुलगा मित्रांसोबत गावाबाहेर गेला, तिथे गणेशाचं मंदिर होतं, त्या गणेशाची आराधना केली, अर्थात मित्रांना सांगितलं आपण मंदिर बांधू, माती दगडं ठेवून मंदिर बांधलं आणि आता इथंच बसायचं म्हणलं, 7 दिवस थांबू आपण, बाकीचे मुलं कुठे बसतायत, सगळे घरी निघून गेले, हा एकटाच बसला आणि 7 दिवस गणेशाची आराधना केला. आराधिला सिद्धी विनायक, 7 दिवस त्यागोने निद्रा तृषा भूक, अन्न नाही, पाणी नाही. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. 7 दिवसांनी साक्षात गजानन प्रगट झाले. भगवान विनायकाने विचारलं, काय पाहिजे बाळ? मला ज्ञान पाहिजे. ज्ञान? अरे ते मी देऊ शकत नाही. का? कारण पूर्वदत्तेशी अविद्या, पूर्व प्रारब्धाप्रमाणे विद्या मिळते, तेव्हा ज्ञान मी नाही देऊ शकत. तुझ्या या जन्मात तुला ज्ञान नाही, पुढच्या उसनं द्या, नाही 7 जन्म तुला ज्ञान नाही. मग म्हटलं, आलात कशाला, जा, मला फक्त विद्या पाहिजे. हे गजानना, गजानना गजानना, ते तू के वरदान, गजानना ते तू के वरदान. नको त मजला माड्यावाडे, नको त मजला हत्ती घोडे, नको मजला माड्यावाडे, नको त मजला हत्ती घोडे, नको नको धनमान देवाय, नको नको धनमान देवाय, देई मला वरदान. गजान म्हणाले, 8व्या जन्मातल्या आत्ता द्या, ठीक आहे. आणि गणेशाने सांगितलं, जिव्हा बाहेर काढ. या ज्योतिपंताने जिव्हा बाहेर काढली, आपली मोरपिसाची लेखणी घेतली आणि गणेशाने त्या जिव्हेवर ओंकार लिहिला, हो अशील पंडित ज्ञानी, पंडित ज्ञानी लिहिला ओंकार तव मुखा माजी, बाळ तुझ्या जिव्हेवर ओंकार लिहिला, आता सरस्वती नृत्य करेल,
सगळं तुला येईल, जा घरी. हा म्हणला घरी जाणार नाही. का? वडील घेणार नाहीत घरात. तुम्ही घरी जाऊन सांगा मी येतोय म्हणून. हे म्हणले, अरे मी काही नोकर आहे का? खुशाल कामं सांगतोयस मला, ठीक आहे असं करू. माझे वडील तुझ्या वडिलाला सांग. सातवे दिनी शिव दर्शना, पितराशी झाले स्वप्नी जाणा. मुलगा विद्वान होऊन येईल, त्याला घरात घ्या. दारात परीक्षा घेतली, घरात घेतलं, आणि आता काय, सर्व विद्या प्राप्त झाल्या होत्या, सगळं याला म्हणता येईल. 6 महिन्यात कसं काय आलं हे विचारायला. सगळ्या गावात ही वार्ता पसरली, आणि गावात वार्ता पसरल्यानंतर सगळ्या मुलांना वाईट वाटलं. बरं, सगळ्या गावातल्या लोकांनी काय केलं की मुलं आपल्या घरातल्या हकलून जा रे त्या गणपतीच्या मंदिरात जाऊन बसा. कधीतरी कुणी माघ चतुर्थीला किंवा भाद्रपद चतुर्थीला गुलाल उधळायला मंदिरात जायचं. काय मंदिराची अवस्था. मंदिरं बांधणं सोपं आहे, पण त्याची व्यवस्था राखणं अवघड आहे. मंदिर म्हणजे काय? मंगलमय वातावरण, दिव्यतेची अनुभूती आणि रमणीयता, ते मंदिर. नाही तर मंदिर म्हटलं की उंदीर होतात. काय उपयोग आहे त्या? तेव्हा मंदिराची व्यवस्था, जा जागृत दैवत आहे. सगळे मुलं गेले, पण आधीच मरकट त्यात वृश्चिकदंश झाला. मोठा गणपती होता, एकाने बिंबीत बोट घातलं. आ काय झालं रे? नाही फार गार लागतं हे, त्यात विंचू होता एक. आणि दुसऱ्याला प्रसाद, तिसऱ्याला, अशी स्थिती. या ज्योतिपंताचे मामा पुण्याला होते. सवाई माधवरावांचा काळ, नाना फडणवीस, आणि पुण्याला याला पाठवलं. महिपतींनी आधी ओळख दिली नाही, कारण गरीब हे आणि म्हणून. पण नंतर ठेवून घेतलं भाच्याला, मामांनी याला नोकरीवर ठेवून घेतलं पेशव्यांकडे. लकडखाड्यामध्ये 4 रुपये महिना पगारावर हा नोकरी करू लागला. पुढे दप्तरखान्यातल्या हिशोबात काही घोळ झाला होता म्हणून कारकुनांना बोलवलं. आता कारकून सगळे जमा झाले, यालाही बोलवलं. कारकून पूर्वीच्या काळी फार मान होता कारकुनांना. कारकून म्हणजे कोण? काव्यालंकार शास्त्रज्ञ. र म्हणजे रसिको दारैवच, कु म्हणजे कुशल सर्व कार्येषु, आणि नम्रक कारकून उच्चते तो कारकून. हां, म्हणून पूर्वीच्या स्त्रिया उखाणा घ्यायच्या की सोनं मोती घेते पारखून, राव आहेत साहेबाच्या हाताखाली कारकून. आता त्या कारकुंड्या असं म्हणतो. यांनी सांगितलं, मामा मी करील हे काम, हिशोब सुधारेल, पण 3 दिवस मला एका खोलीत कोंडा. खोलीत कोंडलं आणि 3 दिवस गणेशाची आराधना केली स्वतः. आणि 3 रात्री देव लिहित हिशोब सर्व संपविले. एकदा दर्शन देईल म्हणून गणेशानी सांगितलं होतं. 3 रात्री हिशोब लिहिले गणेशानी. पेशव्यांकडे ह्या वह्या आल्या. महिपतीने खोटं सांगितलं, हे मुलांनी केलं आहे माझ्या काम, काही जहागीर मिळावी मुलाला म्हणून. पण पेशव्यांनी सांगितलं मुलाला समोर आणा. मग घाबरले, मग या ज्योतिपंतांना समोर आणलं. मग ज्योतिपंतांना पुरंदर किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमलं. झालं गड पुरंदर रक्षणभार नेमिला असे तयावर. आणि अशा प्रकारे या पुण्यामध्ये यांनी ज्योतीप्रमाणे त्याचं तेज झळकू लागलं. ज्योती सम ज्योती पंत शोभला भला, पुण्य ग्रामे दरबारी मान मिळविला. असा हा ज्योतिपंत. इथे राहत असताना उत्तर हिंदुस्थानामध्ये, मध्य भारतामध्ये ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस त्या युद्धावरही गेला. असं हे सगळं घडत असताना स्वप्नदृष्टांत झाला की तुला यासाठी ज्ञान दिलं नाही. अरे बाबा, तुला जे ज्ञान दिलं ते जगाला शहाणं करण्यासाठी दिलं आहे, स्वतः राज्य वैभव भोगण्यासाठी नाही. संत वृत्तीचे असणारे ज्योतिपंत जे किल्लेदार होते. आमच्याकडे एकनाथ महाराजांचे गुरुसुद्धा किल्लेदार, जनार्दन स्वामी, तसा पुर. पण सगळं सोडून दिलं आणि काशीला जायला सांगितलं.
अथा काशीला पायी गेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 6 महिने मनकर्णिका घाटावर गायत्री पुरस्चरण केलं. 1 दिवस पाण्यात असताना म्लिंच रूपाने महर्षी व्यासांनी आणि याच्या अंगावर गुळणी टाकली. पुन्हा स्नान केलं. हा म्हणाला, हिंदू पद आहे आणखीन, काय करतायत तुम्ही? व्यासांनी पाहिलं, ओळखलं नाही. नंतर प्रत्यक्ष दर्शन दिलं आणि सांगितलं की व्यास मंडपामध्ये आज झोप. अरे, विद्वत्तेची परीक्षा कुठे होते माहीत आहे? विद्यावताम भागवते परीक्षा. भागवत परीक्षा ती महत्त्वाची आहे. तेव्हा भगवान विश्वेश्वरांना, तू भागवत सांग. हा म्हणाला, माझ्याकडे ग्रंथ नाही, मी देईन. व्यास मंडपात झोपले. रात्री व्यासांनी 12 स्कंध आणून ठेवले. सकाळी खरंच भागवताची पोथी, मनकर्णिकेचं स्नान केलं आणि ज्ञानवापी मंडपामध्ये भागवताला सुरुवात केली. त्या विश्वेश्वराला हाक मारली, ये सज्जना हृदया कामाला वास शंकराये रे, ये सज्जना हृदया कामाला वास शंकराये रे, सज्जना. वा जगताचा माया बाप, तूच हरीची सर्व पाप, निवावून माझी तडप, निवावून माझी तडप, ज्ञान सागर रे, ज्ञान सागर रे, ये सज्जन हृदय कमल वास शंकराये रे. करिता स्तवनासी बाळ, प्रगटे शिव महंकार, रघुपती सुत चरणी भाळ, घे म्हणे वरार, घे म्हणे वरार, ये सज्जन हृदय कमल वास शंकराये रे, ये सज्जन हृदय कमल, ये सज्जन हृदय कमल, ये सज्जन हृदय कमल वास शंकराये. हे शंकरा, हे उमा, धावा धावा. भगवान भोलेनाथ प्रगट झाले. विप्र वेशाने भागवत ऐकायचे. भागवतावर यांनी टीका लिहायला सुरुवात केली. ओविरूप भागवत, अभंग भागवत, असे अनेक गद्य भागवत, असे अनेक ग्रंथ लिहिले. काशीतल्या विद्वान पंडितांनी हत्तीवरून मिरवणूक काढली आणि महाभागवत ही पदवी दिली. पुन्हा दृष्टांत झाला, पंढरपूरला आले. पंढरी रायाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान, आणि असं करताना पंढरपूरला काय झालं, नेमकं एक वाद निर्माण झाला की पांडुरंग हे दैवत वैदिक आहे की अवैदिक आहे. त्यावेळेला विद्वान असणारे ज्योतिपंत यांच्याकडे सगळे हिंदू आले आणि त्यांनी सांगितलं, आपण काहीतरी आपण मार्गदर्शन करा, आपण विद्वान आहात. त्यावेळेला ज्योतिपंतांनी सांगितलं, 2 शास्त्राच्या आधारे विठ्ठल हे दैवत वैदिक आहे. अश्विनी पासून चवथी भरणी, तृतीय नक्षत्र रोहिणी, तृतीय चरण रोहिणी, ओ वा वी, तर वी हे तिसरं, म्हणून ज्योतिषमते विठ्ठल हे नाव आहे. आणि दुसरा आधार म्हणजे वेदशास्त्राचा, विपक्षो परमात्मन ठा शून्यान तान लक्षाने तिथी विठ्ठला. हा वी म्हणजे ज्ञान आणि ठा म्हणजे शून्य अज्ञान. आणि त्या अशा भक्तांना ग्रहण करणारा, आपल्याकडे आकर्षित करणारा तो विठ्ठल आहे. सर्वत्र त्यांची वाहवा झाली. आणि त्यानंतर चंद्रभागेमध्ये एक संकल्प सोडला की मी आता कीर्तन प्रवचन भागवत करून जे धन मिळेल त्या धनाने 1500 विठ्ठलाचे मंदिरं बांधेल.
म्हणून संकल्प सुटला सत्य संकल्पाचा दाता नारायण, आणि तिथून नीरा नरसिंगपूर वगैरे फलटण करीत पुण्याला आले. सवाई माधवराव पेशव्यांनी स्वागत केलं. त्यांनी सांगितलं आता मी राज्यात राहणार नाही, मला कीर्तन प्रवचन करायचं आहे, समाजाला ज्ञान द्यायचं आहे आणि म्हणून मी जाणार. व 1500 मंदिरं बांधण्याचा संकल्प. पेशव्यांनी सांगितलं पहिली सुरुवात पुण्यातून करा आणि पुण्यामध्ये लकडी पुलाजवळ पहिलं विठ्ठल मंदिर बांधलं. यांच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की समोर अश्वत्थ वृक्ष लावायचे. पहिलं मंदिर लकडी पुलाजवळ पुण्याला झालं. त्यानंतर मग कीर्तन प्रवचन करून जे जवळपास फिरता 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 त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात तर माहुली, सातारा, पाटस, मुंबईला विठ्ठलवाडीमध्ये, ठाणे, कल्याण, त्याचप्रमाणे इकडं नागपूर, येवला, अकोला, बाळापूर अशा अनेक ठिकाणी विठ्ठलाची मंदिरं बांधली. कीर्तन करायचं, कीर्तनातून ज्ञानदान करायचं. आणि मग असं करता करता नागपूरहून उज्जैन, उज्जैनला मंदिर बांधलं. तिकडून हैदराबादला गेले, हैदराबादहून कर्नाटकामध्ये, म्हणजे पूर्ण भारतभर त्यांनी कीर्तन आणि ज्ञान प्रसार केला. तो काळ वेगळा होता, आजचा काळ आणखीन आणि गतिमान आहे. तेव्हा हे ज्ञान खूप दूरवर पोहोचावं, जगाच्या वेशीवर पोहोचावं म्हणून कीर्तन विश्वनी हा कीर्तनाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आमच्या ज्योतिपंतांनी भारतभर कीर्तनं केले. पण ही कीर्तनाची परंपरा अगदी सर्व देशांमध्ये, सर्व राष्ट्रांमध्ये, जगामध्ये श्रवण करता यावी यासाठी ही सुविधा निर्माण केली. हे कार्य मोठ्या आणि प्रयासाने, मोठ्या आणि महत् इच्छेने, श्रद्धेने हे कार्य सुरू केलं. आपण याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा. कीर्तन तर आपण स्वतः श्रवण करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि तन मन धनानी या कीर्तन विश्वाला सहकार्य करावं. कारण कीर्तन हे असं माध्यम आहे की जे मनावर प्रभाव करतं. अनेक व्यसनी लोक व्यसनापासून दूर होतात, दुर्गुणापासून दूर जातात, सद्गुण त्यांच्यामध्ये संक्रमित होतात. म्हणून या कीर्तनाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. समर्थ म्हणतात रामकथा समुद्रापल्याड न्यावी, त्याप्रमाणे ही कथा कीर्तन विश्वानी पूर्ण विश्वामध्ये आणि नेलेली आहे. आपण ती श्रवण करावी, इतरांनाही सांगावं आणि आपल्या या कार्यामध्ये सहभागी व्हावं. या ठिकाणी अनेक आणि क्षेत्र हिंडता हिंडता अनेक ग्रंथ यांनी लिहिले. यांची गुरुपरंपरा अशी होती की भगवान विष्णू, ब्रह्मा, त्यानंतर नारद, व्यास आणि ज्योतिपंत अशी यांची गुरुपरंपरा आहे. हा भागवत संप्रदाय आत्मा अभेद पाहणे, भूतदया आचरणे हा या संप्रदायाचा महत्त्वाचा भाग होता. असं करीत करीत पूर्ण फिरत असताना यांना दोन मुलं होती, तेव्हा रामचंद्र आणि एक लक्ष्मण. रामचंद्राची पत्नी लवकरच निवर्तली. पुण्याला ज्या वेळेला पुन्हा आले, सवाई माधवरावांनी पुन्हा स्वागत केलं. नाना फडणवीसांनी गमतीशीर प्रश्न विचारला होता, आपण हे एवढं सगळे मंदिरं बांधले, कारण इतिहासामध्ये नोंद आहे त्यांच्या चरित्रात की 1500 मंदिराचा संकल्प सोडला, 750 मंदिरं या व्यक्तींनी बांधलेत केवळ कीर्तनावर धन मिळवून. लक्षात घ्या, कीर्तनाच्या प्रचार प्रसाराने 750 मंदिरं बांधले. आता शरीरही थकलं होतं. माधवरावांना सांगितलं की आम्ही आता कृष्णेच्या काठी जाणार म्हणून साताऱ्याला गेले. साताऱ्याला एक मंदिर आहे यांनी बांधलेलं, कागदपत्र आहेत तिथे. आणि त्या साताऱ्याहून रहिमतपूरकडे जाताना चिंचनेर नावाचं गाव आहे, या चिंचनेरला आणि हे आले. त्या ठिकाणी मुलाचा
विवाह वगैरह छान झाला, यांच्या समकालीन कवी जे होते ते म्हणजे राम जोशी, मोरोपंत, तुका विप्र, हे सगळे त्या काळातले कवी आहेत. यांचाही लिहिण्याचा मोठा हे होता. खंडोपंत नावाचा एक शिष्य होता, तो यांचं लिखाण करायचा. तसे यांचे ग्रंथ फार सापडत नाहीत. एक 50 श्लोकाचा अध्याय भागवतातला, त्याच्यावर त्यांनी 1456 ओव्या लिहिल्या आहेत. याच्या लक्षात घ्या की 18,000 श्लोकावर यांनी केवढं लिखाण केलं असं. पण ते लिखाण एकत्र नाही. चिंचणेरला फक्त 2 अध्याय शिल्लक आहेत आणि बाकी इकडं तिकडं शिष्यांच्या घरी असं ते लिखाण आहे. अशा प्रकारे आणि भाषासुद्धा यांची, खरं म्हणजे जास्ती शिक्षण नाही काही नाही, फक्त गणपतीची कृपा यांच्यावर झाली आणि त्यामुळे ही विद्या सगळी प्राप्त झाली होती. विद्यारंभे आहेच, ह्या गणेशाच्या उपासनेतून विद्या प्राप्त झाली, त्यातून जगाला ज्ञान दिलं, कीर्तनाचा प्रचार प्रसार केला, मंदिरं बांधली आणि हे सगळं करून पुन्हा आपण कुठेच नाही आहे, त्यात आसक्ती नाही. अशा प्रकारे निरपेक्ष वृत्तीने हे सगळं कार्य करून त्या गावातल्या लोकांना ते मंदिर सोपून द्यायचं. चिंचणेरला आले असताना आणि शेवटी शरीर थकलं होतं. एक दिवस सांगितलं की आता आम्ही या जगाचा निरोप घेणार आहेत आणि त्याप्रमाणे तुका विप्रांनी एक अभंग लिहिलेला आहे. त्यांच्या अगदी जवळचे मित्र होते तुका विप्र. त्या अभंगामध्ये त्यांनी त्यांच्या समाधीचा शक आणि वार महिना हे सगळं सांगितलं. किलक नाम संवत्सरी शुभ गुरुवार वासरी शके 1710 भीतरी निजानंदी गमन केले. सतराशे दहा शके किलक नाम संवत्सर मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशीचा दिवस होता. त्या दिवशी कृष्णेच्या काठावर हे शांत झाले. त्या ठिकाणी समाधी यांची चिंचणेरला. आजही त्यांचा वंश आहे आणि त्यांच्याकडे जे व्यासांनी भागवत दिलं होतं काशीला ते भागवत चिंचणेरला आहे. यांनी लिखाण केलेलं जे ओविरूप भागवत आहे त्यातलं आणि 2 अध्याय फक्त चिंचणेरला सापडतात, बाकी सगळं पांगलेलं आहे. अभंग भागवत लिहिलं. 12 स्कंधावर 12 विशेष अभंग त्यांनी लिहिले. 1 स्कंधावर 1 अभंग. त्या 1 अभंगात पूर्ण स्कंधाचं वर्णन काय आहे त्या स्कंधात, अशी यांची हातोटी होती लिखाणाची. आणि असे हे त्यांचा शिष्य संप्रदाय पुष्कळ आहे. अगदी त्यांच्या शिष्यापैकी एक माहुलीला शिष्य होते. त्यांचे शिष्य म्हणजे राधाकृष्णस्वामी. जे राधाकृष्णस्वामी आळंदीच्या नरसिंह सरस्वती स्वामी यांच्याकडून योगविद्या, ज्यांना सविकल्प समाधी निर्विकल्प समाधीचं ज्ञान झालं, अशी ही गुरुपरंपरा आहे. आणि हे सगळं प्राप्त कशामुळे झालं, तर केवळ गजाननाची प्रार्थना, गजाननाचं ध्यान केलं. आम्हीसुद्धा जर गजाननाला भक्तिभावानी शरण गेलो, विनायक म्हणजे विशेष नायक, सर्व विघ्न निवारण करणारा, विशेषेण विघ्नांनाशे, यांच्या विद्येमध्ये जे काही अडसर होते ते सगळे निघून गेले, आमच्याही जीवनामधले सगळे दुःख दूर होतील, पूर्ण विश्वाचं कल्याण होईल, पण त्यासाठी आम्ही त्या गणेशाचं ध्यान करावं. म्हणून मूळ अभंगामध्ये आमचे गोसावी नंदन सांगतायत, देव विनायक रे धामा, देव विनायक रे धामा, देव विनायक रे. धामा
नय करें जाते सरवरों भी पूजती जाला सरवरों भी पूजती जाला करीती वंदन रे करीती वंदन रे देव विनय करे जाते स्मरता हरती विघ्ने जाते स्मरता हरती विघ्ने पूर्ण दया घन देव विनय करे ध्यावा देव विनय करे जाते धाता सुख रूप धाला जाते धाता करे राधा कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा भगवान की जय परमहंस सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय मंगलमूर्ति मोरया। हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं
त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं। मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं। या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात शहरात मोठ्या शहरांमध्ये इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा। आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा। याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात त्यासाठी किंवा आपले आई वडील सासू सासरे आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला। जय जय रघुवीर समर्थ।